की हे नेमकं तुम्ही काय बनवलंय, या मागचा तुमचा उद्देश काय होता आणि कुठल्या नैसर्गिक साधनांनी हे सगळं बनवलं? हां, दरवर्षीप्रमाणे आम्ही गणेश उत्सव इथे साजरा करत असतो. तर यावर्षी जे आहे ते आपण भारतीय सायंटिस्ट आणि आधुनिक जे सायंटिस्ट आहे पाश्चिमात्य, त्या सगळ्यांचा मिलाफ असणारे एकत्र हे प्रदर्शन भरवले आहे. इथे जे ते विज्ञानाचे प्रयोग पण आहेत, हे सर्व सायंटिस्ट जे आहेत ते आपण जुन्या आर्यभट्टाच्या कालखंडापासूनचे सर्व घेतलेले आहेत. आणि या प्रतिकृती ज्या बनवलेल्या आहेत मूर्ती, तर त्या सगळ्या हाताने बनवलेल्या आहेत. कागद, पुठ्ठा, बांबू, खळ वगैरे, म्हणजे पूर्ण पर्यावरणपूरक असा हा देखावा आहे. माझा उद्देश जो आहे तो यात आपलं पर्यावरण संवर्धन व्हावं, आपली संस्कृती पण कळावी. कला, संस्कृती, साहित्य आणि विज्ञान असा सर्वांचा संगम इथे जे आहे ते एकत्र भरवलेला आहे या प्रदर्शनामध्ये. आणि जे आपले सायंटिस्ट जे आहेत, तर ते जे खरोखर ज्यांच्याबद्दलची माहिती उपलब्ध आहे असे सायंटिस्ट इथे घेतलेले आहेत आपण. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.